ईशान्य भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे राष्ट्रपती आज तुरा येथील बालजेक विमानतळ इथं बचत गटांच्या सदस्यांना संबोधित करतील आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तुरा इथल्या नवीन एकात्मिक प्रशासन संकुलाची पायाभरणी करतील तसंच राष्ट्रपती आज माफलांग इथं एका मेळाव्याला संबोधित करतील आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नव्यानं सुधारणा करण्यात आलेल्या रॉंगजेंग मंगसांग एडो कगरे रस्त्याचं आणि मेरांग राणी गोडाऊन आजरा रस्त्याचं उद्घाटन करतील तसंच शिलाँग शिखरावर जाण्यासाठीच्या रोपवेची आणि कोंगथॉंग माउलिंगोट आणि कुदेग्रीम या गावांमध्ये पर्यटकांच्या निवासस्थानांची पायाभरणी करतील संध्याकाळी राष्ट्रपती शिलाँग येथील राजभवनात मेघालय सरकारतर्फे त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहतील